नमस्कार मंडळी, आज आपण पाहूनच तोंडाला पाणी सुटेल, एकदा बनवली की फ्रीज शिवाय वर्षभर छान टिकेल अशी चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी बनवतोय. असे म्हणतात मंडळी, एक आवळा दररोज खा, निरोगी दीर्घायुषी राहा. पण हा आवळा वर्षभर मिळतो कुठे आणि असंच खाणं याला शक्य तर अजिबात होत नाही. म्हणून असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो. 250 ग्रॅम म्हणजेच 1/4 किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. 1/4 किलो आवळ्यांसाठी 50 ग्रॅम इतकी कमी तिखट असणारी हिरवी मिरची घेतलेली आहे. 250 ग्रॅम आवळे आणि 50 ग्रॅम मिरची. मिरची सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे. स्टीमर मध्ये किंवा कढई मध्ये 2 ग्लास पाणी गरम करायचं. कढई मध्ये वाफवणार असाल तर खाली वाटी किंवा स्टँड ठेवायचं. त्यावर स्टीमरची प्लेट किंवा होल असणारी चाळणी किंवा एखादं ताट ठेवायचं. त्यावर हे 1/4 किलो आवळे ठेवून घ्यायचे. जास्त प्रमाणात करणार असाल तर आवळे एकावर एक ठेवले जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे आवळा व्यवस्थित वाफवला जातो. संपूर्ण आवळे ठेवून घेतले, झाकण बंद करायचं आणि मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटं हे आवळे वाफवून घ्यायचे, म्हणजे आवळ्याच्या पाकळ्या छान उमलल्या जातात आणि व्यवस्थित वेगळ्या करता येतात. तर इथे मी 13 ते 15 मिनिटं हा आवळा छान वाफवून घेतलाय. वाफवला की नाही कसं कळतो, रंग थोडासा बदलला जातो, साल हलकीशी सुरकुतली जाते आणि या पाकळ्या थोड्याशा उमलल्या जातात. गॅस बंद करून ही प्लेट बाहेर काढून 5 मिनिटं गार करायची. तर मंडळी, आवळा वाफवल्यानंतर फक्त 5 मिनिटं गार करून घेतला, हलका गरम आहे तेव्हाच आपल्याला याच्या ह्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि आतलं बी काढून टाकायचं आहे. हलकं गरम असताना केलं की पाकळ्या लगेच सहज मोकळ्या होतात. छान आवळा वाफवलेला आहे म्हणून 6/6 पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या होत आहे. आवळा मोठा असेल तर 8 पाकळ्या सुद्धा निघतात. संपूर्ण आवळ्याच्या पाकळ्या याच पद्धतीने काढून घेते. याआधी मी तुम्हाला वर्षभर टिकणारा 1 किलो आवळ्याचा मोरावळा कसा करायचा ते सुद्धा दाखवलंय. ही रेसिपी पाहून झाली की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, मोरावळ्याची रेसिपी सुद्धा नक्की पहा. सगळ्याच आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला यांना वाळवून घ्यायचंय. हे लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचंय म्हणून याचं एक्स्ट्रा मॉइश्चर संपूर्ण वाळायला हवं, हे अगदीच गरजेचं आहे. आता ऊन असेल तर आवर्जून 2 ते 3 तास उन्हात वाळवा. ऊन नसेल तर छान मोकळ्या हवेमध्ये वाळवा आणि हवा सुद्धा नसेल तर 3 तास पंख्याखाली वाळवून घ्या. या पाकळ्या व्यवस्थित वाळल्या की मग आपलं लोणचं फ्रीज शिवाय वर्षभर सुद्धा छान टिकतं. इथे मी बाल्कनीमध्येच कॉटनचं कापड अंथरलंय. ऊन नाहीये पण अगदी जोरात हवा सुरू आहे. हवा नसली तर पंख्याखाली आपण वाळवू शकतो. या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या मोकळ्या कापडावर घालायच्या. मिरच्या सुद्धा एका बाजूला घालायच्या, म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चर सुकलं जाईल. 3 तास सुकवून घेऊया. तर मंडळी, आवळा आणि मिरची सुकवायला ठेवून 3 तास झालेले आहे. घरच्या घरी फ्रेश चटपटीत असा लोणच्याचा मसाला तयार करूया. पॅनमध्ये 1 टेबलस्पून कच्ची बडीशेप घ्यायची आहे. 1 टेबलस्पून अख्खे कच्चे धणे घ्यायचे. 1/2 टीस्पून म्हणजे लहान चमच्याने 1/2 चमचा मेथी दाणे घ्यायचे. 1/2 टीस्पून जिरे घ्यायचे आहे. सोबतच 1 टेबलस्पून रोजच्या वापरातली मोहरी घ्यायची आहे आणि 2 टेबलस्पून साल नसलेली पिवळी मोहरी घ्यायची आहे. एकूण 3 टेबलस्पून मोहरी आपण वापरलेली आहे. पण तुम्ही आंब्याचं लोणचं करताना जी आपण मोहरीची डाळ वापरतो ती वापरायची असेल तर 4 टेबलस्पून तुम्ही मोहरीची डाळ वापरू शकतात. आणि जर मोहरीची डाळ वापरणार असाल तर तिला धणे वगैरे सोबत भाजायची नाही, वेगळी भाजून काढून घ्यायची. हलकीशी भाजायची, जास्त भाजण्याची गरज नाही, कारण मोहरीची डाळ आपल्याला मिक्सरला फिरवण्याची गरज राहत नाही. इथे मी दोन्ही प्रकारची अख्खी मोहरी वापरलेली आहे म्हणून तिला धणे जिरे सोबत मी थोडीशी भाजून घेते, म्हणजे त्यासोबत मी तिला सुद्धा जाडसर मिक्सरला वाटून घेईल. तर अख्खी मोहरी वापरून पहा, चव खूप छान लागते. मंद आचेवरती फक्त हलकसं गरम करायचं आहे, हलका सुगंध येईपर्यंत, म्हणजे संपूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि चव छान लागते. जास्त रंग बदलायचा नाही किंवा करपवायचं नाही. हे छान असं गरम झालं, हलका सुगंध येतोय. गॅस बंद करून स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढायचं किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा काढू शकतात. संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. लोणच्याच्या मसाल्याचं साहित्य गार होतंय तोपर्यंत तेल गरम करून घेऊया. 3/4 कप म्हणजेच 1/4 कप इतकं तेल घेतलंय. रोजच्या वापरातल्या आमटीच्या वाटीने तेल मोजलं तरीही चालेल. हे तेल आता पॅनमध्ये काढायचंय. हलका धूर येईपर्यंत गरम करायचं. इथे पाहू शकतात हलका धूर येईपर्यंत तेल गरम केलं. गॅस बंद करून हे तेल आता संपूर्ण कोमट करायचंय. आपण भांड्याला हात लावू शकू इतकं गार करून घ्यायचंय.
तेल गरम केलं तोपर्यंत लोणच्याच्या मसाल्याचं हे संपूर्ण साहित्य गार झालेलं आहे. आता हे साहित्य आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. असा ताजा ताजा लोणच्याचा मसाला तयार केला ना की लोणचं चवीला अप्रतिम असं लागतं आणि पाव किलो आवळ्यासाठी हे अगदीच योग्य प्रमाण आहे. मिक्सरचं बटन चालू बंद करत ऑन ऑफ करत पल्स मोडवर रवाळ असं हे वाटून घेतलंय. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ ठेवलं की मग लोणच्याची चव खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही टेक्स्चर हलकंसं हे जाडसर आहे. ताजा असा लोणच्याचा मसाला सुद्धा तयार झाला. इथे हे तेल संपूर्ण कोमट झालेलं आहे, गॅस बंदच आहे, मी भांड्याला हात लावू शकते इतकं कोमट झालंय. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगाने लोणच्याची चव खूप छान लागते. अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. सोबत मी 1.5 टेबलस्पून काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालते, जे रंगाचं असतं चवीला तिखट नसतं, कारण आपण आवळ्यासोबत 50 ग्रॅम हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे. हिरव्या मिरचीने लोणच्याला छान तिखटपणा येईल. इथे आपण लाल तिखट फक्त रंगासाठीच वापरतोय, म्हणून 1.5 टेबलस्पून मी लाल तिखट घातलंय. तुम्ही मिरची वापरणार नसाल तर थोडंसं मग चवीला तिखट असणारं लाल तिखटही घालू शकतात. आता यामध्ये 1/2 टीस्पून काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ नक्कीच घाला, आवळ्याच्या लोणच्याची चव खूप छान लागते. त्यानंतर 1 ते 1.5 टीस्पून इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकतात, किंवा मग थोडंसं मीठ घाला. लोणचं मिक्स करून झाल्यानंतर चाखून पहा, कमी वाटल्यास तुम्ही थोडंसं मीठ वाढवू शकतात. तर इथे आपण हलक्या कोमट तेलामध्ये हे मसाले घातलेले आहे. तेल अजिबात गरम नसावं, नाहीतर मग हे मसाले करपले जाईल. आणि एक गोष्टीची काळजी घ्या, तेल गरम झाल्यानंतर गॅस बंदच आहे. छान असं मिसळून घेतलं, मस्त लाल तिखटचा रंग तेलामध्ये रिलीज होतो. त्यानंतर तयार करून घेतलेला हा लोणच्याचा मसाला घालायचा आहे. 1/2 किलो आवळे आणि 50 ग्रॅम मिरचीसाठी हा मसाला अगदीच योग्य प्रमाण आहे. व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय. संपूर्ण साहित्याची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की तुम्ही नंतर पाहू शकतात. मिक्स करून घेतलं, 10-15 मिनटं असंच बाजूला ठेवू, म्हणजे मसाला चांगला फुलला जाईल. तोपर्यंत इथे आपली मिरची आणि आवळासुद्धा 3 तास वाळलेला आहे. मी पंख्याखाली वाळवणार होते, पण बाहेर ना खूप भरभर हवा सुरू होती, म्हणून मग मी हवेशीरच ठेवलं. तुमच्या इथे हवा किंवा ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली वाळवून घ्या. मिरची आणि आवळा आपला वाळून तयार आहे, अजिबातच मॉइश्चर नाहीये. आता आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे. त्याआधी मिरचीचे देठ काढून घ्यायचे. मिरची धुण्याआधी देठ अजिबात काढायचे नाही, धुवून वाळल्यानंतर मगच देठ काढायचे. आता आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे. मधून असं चिरून घ्यायचं आणि एकाचे 4 भाग करून घ्यायचे. हवं तर तुम्ही मिरचीचे गोल गोल काप करू शकतात, पण मी दाखवते या पद्धतीने चिरली तर आतपर्यंत मसाला जातो. पण तुम्हाला मधून चिरायची नसेल तर असे एकाचे 2-3 भाग करू शकतात. पण अशी मधून चिरली ना की मिरचीला सुद्धा मसाला छान लागला जातो. सगळ्याच मिरच्या चिरून घेते. मिरच्या चिरून झालेल्या आहे, आवळासुद्धा वाळलेला आहे, लोणच्याचा मसालासुद्धा तयार झाला. 10 मिनटं आपण असाच ठेवला, म्हणून तुम्ही पाहू शकतात हलकासा दाटसर झालाय, म्हणजेच मसाले तेलामध्ये थोडेसे फुललेले आहे. आता आपण लोणचं मिसळून घेऊया. परत एकदा सांगते मंडळी, हात आणि भांडे स्वच्छ आणि कोरडे असावे, पाण्याचा थेंबसुद्धा नको. लोणच्याचं एकच खराब होण्याचं कारण असतं, ते म्हणजे पाणी. पाण्याचा थेंब जरी लागला तर लोणचं टिकणार नाही. म्हणून आवळा आणि मिरची 3 तास हवेला किंवा उन्हामध्ये वाळवायचं आणि वापरलेली भांडी हातं सगळं कोरडं आणि स्वच्छ असावं. संपूर्ण मसाल्यामध्ये आवळा आणि मिरची व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. रंग अतिशय सुंदर आलेला आहे आणि घरामध्ये ना इतका सुंदर घमघमाट पसरलेला आहे. मसाल्यामध्ये आपण हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलं. लोणचं अजूनच चविष्ट लागावं म्हणून 1/2 टीस्पून साखर घालायची. अगदी 1/2 टीस्पून, जास्त नको. थोडीशी साखर घातली की मग छान लागतं लोणचं. मिरचीचा तिखटपणा, आवळ्याचा आंबटपणा आणि थोड्याशा साखरीचा हलकासा गोडवा, अप्रतिम असं हे लोणचं लागतं. इथे मंडळी आपलं हे लोणचं तयार आहे. पण 1% सुद्धा लोणचं खराब होण्याचा चान्स राहू नये म्हणून आपण इथे 1 टीस्पून
असून व्हिनेगर वापरणार आहोत. जर तुम्ही आवळा उन्हामध्ये 3 तास वाळवलेला असेल तर तुम्हाला यामध्ये व्हिनेगर घालण्याची अजिबातच गरज नाही. गेल्या वर्षी मी आवळ्याचं लोणचं केलं होतं, तिथे छान ऊन होतं म्हणून मी व्हिनेगर अजिबात वापरलं नव्हतं, पण आज या आवळ्याला अजिबात ऊन लागलेलं नाही म्हणून मी 1 टीस्पून व्हिनेगर घालणार आहे. व्हिनेगर घातल्याने आपलं लोणचं फ्रीज शिवाय वर्षभर सुद्धा छान टिकेल, अजिबात खराब होणार नाही. तर फक्त 1 टीस्पून व्हिनेगर वापरतोय, व्हिनेगरने लोणच्याची चवसुद्धा छानच लागेल. 1 टीस्पून घालायचं, त्यापेक्षा जास्त नको. तुम्ही उन्हात आवळा वाळवलेला असल्यास व्हिनेगर घालण्याची अजिबात गरज नाही. फक्त लोणचं बरणीतनं काढताना स्वच्छ आणि कोरड्या हाताने आणि चमच्यानेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. 1 टीस्पून व्हिनेगर घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. टीस्पून म्हणजे लहान आकाराचा चमचा, नाश्त्याचा सुद्धा लहान आकाराचा चमचा तुम्ही वापरू शकता. मिसळून घेतलं. 10 ते 15 मिनिटं आता हे लोणचं आपण असंच झाकण न ठेवता बाजूला ठेव. आता आपण बरणी तयार करून घेऊया. शक्यतो लोणचं भरण्यासाठी काचेचीच बरणी वापरायची. स्वच्छ घासून धुवून पुसून कोरडी करून घ्यायची. शक्य असल्यास उन्हात वाळवा. ऊन नव्हतं माझ्याकडे म्हणून मी रात्रीच धुवून ठेवली होती, दिवसभर चांगली वाळलेली आहे. आता बरणीचं छान निर्जंतुकीकरण करून घ्यायचं, म्हणजे लोणचं अजिबात खराब होण्याचा चान्स राहत नाही. तर इथे आपल्याला लाकडी कोळसा गरम करून घ्यायचा आहे. कोळसा नसेल तर आपण दालचिनीसुद्धा गरम करून घेऊ शकतो. माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी दालचिनी गरम करून घेतली. छान अशी गरम करून घ्यायची, म्हणजे ही चांगली करपलेलीच आहे. प्लेटमध्ये ठेवायची, त्यावर थोडासा हिंग घालायचा आणि बरणी उलटी ठेवायची. हा सगळा हिंगाचा धूर बरणीमध्ये भरू द्यायचा, म्हणजे बरणी चांगली तयार होते. आणि अशी बरणी तयार करून लोणचं भरलं की मग आपलं लोणचं अजिबातच खराब होत नाही. आता या धूर चांगला बरणीमध्ये 5 मिनिटं तरी भरू द्यायचा. व्यवस्थित असा धूर लागलेला आहे, लगेच झाकण लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं परत आपण बाजूला ठेवूया. तर बरणी झाकण लावून सुद्धा 5 मिनिटं बाजूला ठेवली. लोणचं भरण्यासाठी बरणी तयार आहे. हा संपूर्ण धूर निघू द्यायचा. धूर संपूर्ण निघालेला आहे. स्वच्छ आणि कोरड्या चमच्याच्या मदतीने बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं. लोणचं मिक्स केल्यानंतर आपण बरणी तयार केली. 10-15 मिनिटं लोणचं असं छान असं मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून बाजूला ठेवलं. छान आता बरणीमध्ये आपण भरून घ्यायचं आहे. भरून झाल्यानंतर झाकण लावायचं. शक्य असेल तर 2 दिवस थोडा थोडा वेळ झाकण न उघडता उन्हामध्ये ठेवा. नाही ठेवलं तरीही 2-3 दिवसामध्ये लोणचं चांगलं मुरलं जाईल आणि खाण्यासाठी तयार होईल. अतिशय चविष्ट तयार होतं. मीठ मिरची मसाल्याचं योग्य प्रमाण आहे, तेलाचं सुद्धा प्रमाण योग्य आहे, म्हणून तेल छान वरपर्यंत तरंगतं आणि लोणचं आपलं खराब होत नाही. अगदी डिटेल्स माझ्याकडून सांगितल्या जातील तितक्या सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगून मी हे लोणचं तयार केलेलं आहे. तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने हे लोणचं आवर्जून तयार करा. वर्षभरसुद्धा छान टिकतं. फक्त ओला हात किंवा चमचा लागू द्यायचा नाही. 2 दिवस ऊन आलं तर उन्हात ठेवेल किंवा 2-3 दिवसांनंतर खायला सुरुवात करेल. चटपटीत आणि पौष्टिक आवळा आणि मिरचीचं लोणचं तयार झालं. आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वर्षभर आवळा मिळत नाही म्हणून असे वेगवेगळे पदार्थ करून नक्की ठेवा. कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी? आजची रेसिपी आणि टिप्स थोड्या जरी आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.